महोत्सव के तहत आदिवासी विकास विभाग की तरफ से वनमाती में विश्व आदिवासी दिवस पर 9 अगस्त से राज्य स्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सव व गुण गौरव समारोह का आयोजन किया गया है। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के हाथों 9 अगस्त को सुबह 10 बजे महोत्सव का उद्घाटन होगा। 9 से 14 अगस्त तक यहां आदिवासी रीति व परंपरा से जुड़े विविध कार्यक्रम होंगे। महोत्सव में आदिवासी अस्मिता का भी दर्शन होगा। आदिवासी विकास विभाग के उपायुक्त दशरथ कुलमेथे ने अपर आदिवासी विकास आयुक्तालय में पत्रकारों से चर्चा के दौरान बताया कि आजादी के वीर आदिवासी परिवार व मेधावी आदिवासी विद्यार्थियों को सम्मानित किया जाएगा। आदिवासी हस्तकला प्रदर्शन व बिक्री, आदिवासी पारंपरिक नृत्य स्पर्धा, आदिवासियों के जीवन पर आधारित लघु फिल्म आदि कार्यक्रम होंगे। महोत्सव के उद्घाटन समारोह में सांसद कृपाल तुमाने, अशोक नेते, विधायक देवराव होली, धर्मराव बाबा आत्राम, कृष्णा गजबे, सहसराम कोरोटी, विकास ठाकरे, मनपा आयुक्त राधाकृष्णन भी उपस्थित रहेंगे। कार्यक्रम की अध्यक्षता आदिवासी विकास विभाग के अतिरिक्त आयुक्त रविंद्र ठाकरे करेंगे। 14 अगस्त तक आदिवासियों के विविध कार्यक्रम होंगे, जिसमें पारंपरिक नृत्य, युवाओं को मार्गदर्शन व हक परिसंवाद, तंबाकू से बचने पर मार्गदर्शन किया जाएगा। पत्र परिषद में आदिवासी विकास विभाग नागपुर के सहायक आयुक्त नयन कामले, विलास कावले, महेश जोशी आदि उपस्थित थे। सर्वांना, मी दशरथ कुळमेथे, उपायुक्त आदिवासी विकास नागपूर। 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन व आजादीचा अमृत महोत्सव यानिमित्त दिनांक 9 ऑगस्ट 2022 रोजी माननीय नितीनजी गडकरी साहेब, केंद्रीय मंत्री रस्ते विकास परिवहन व परिवहन महामार्ग भारत सरकार यांच्या हस्ते जागतिक आदिवासी दिन व आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे। सदर कार्यक्रम दिनांक 9 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट या दरम्यान होणार असून, सदर कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील आदिवासी स्वातंत्र्यवीरांच्या कुटुंबाचा गौरव, तसेच आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवर ज्यांनी गौरवास्पद कामगिरी केली अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे। आणि जे वनउपज किंवा बचत गट, वंधन केंद्र यांच्या माध्यमातून जे वनऔषधी किंवा आदिवासी खाद्य संस्कृती आहे यांची विक्री व प्रदर्शनी दिनांक 9 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट या दरम्यान वनामती नागपूर येथे होणार आहे। याशिवाय दिनांक प्रत्येक दिवशी दिनांक 10 ते 13 या सायंकाळी 6 ते 8:30 या कालावधीमध्ये आदिवासींची जी पारंपरिक नृत्य प्रकार आहे यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। प्रत्येक प्रकल्प कार्यालयातील नृत्य ग्रुप येऊन त्यांचं सादरीकरण करणार आहेत। याशिवाय दिनांक 10 ते 13 या कालावधीमध्ये दुपारी 12 ते 6 असं सलग वेगवेगळ्या विषयावर, जसं की स्टार्टअप करिता युवकांना मार्गदर्शन, महिलांचे आरोग्य, महिला एक स्वयंपूर्ण शेती, नवोदित लेखकांकरिता कार्यशाळा, पेसा व वनहक्क या कायद्याचे परिसंवाद, विदर्भाचा ऐतिहासिक आढावा, आदिवासी युवकांपुढील विविध आव्हाने, तंबाखू आणि त्यापासून होणारे दुष्परिणाम या विषयावर पण मार्गदर्शन होणार आहे। तसेच आदिवासींचा स्वातंत्र्य लढ्यातील योगदान या विषयावर इतिहास तज्ज्ञांचं एक मार्गदर्शन होणार आहे। आणि आदिवासी विकासामध्ये आदिवासी संघटनांचं योगदान या विषयावर सुद्धा विविध संघटनातील जे पदाधिकारी आहेत त्यांचं एक चर्चा सत्राचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पांसी, BCN न्यूज नागपूर।